नमस्कार, मी स्वागत करते तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर। जर तुम्ही मला इंडियन मॉम कांचनवर फॉलो करत असाल तर तुम्हाला माहितीच असेल की माझ्या भावाचं लग्न आहे, सख्ख्या भावाचं, लहान भावाचं। तर त्याचा साखरपुडा आहे, तर मी तोच ब्लॉग तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे, साखरपुड्याचा ब्लॉग। त्याचा साखरपुड्याचा ब्लॉग हा आहे आणि ऑलरेडी इंडियन मॉम कांचनवर हा ब्लॉग शेअर केलेला आहे, पण काही इंडियन मॉम कांचनवर मला फॉलो नाही करत, त्यामुळे मी विचार केला की चला इथे पण हा ब्लॉग शेअर करावा। तर यामधला अर्धा ब्लॉग तिथे शेअर केलेला आहे, बट यामधला जो एंड आहे तो मी विसरले होते त्या ब्लॉगमध्ये शेअर करायचा, तर मी आज या ब्लॉगमध्ये इथे शेअर करणार आहे। ॲक्च्युली लग्न झाल्यानंतर ना मला बरं नाही आहे, त्यामुळे असा आवाज येतो आहे, तर तुम्ही चालवून घेसाल मला माहिती आहे। ॲक्च्युली इथे ना पाच लेडीज मिळून इथे ऑक्शन करतात नवरदेवाचं, म्हणजे नवरीकडच्या पाच लेडीज मिळून नवरदेवाचं ऑक्शन करतात। नवरदेवाकडच्या लेडीज ह्या नवरीचं ऑक्शन करतात, हे तर तुम्हाला माहितीच असेल। जर तुमच्याकडे अशी पद्धत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, आमच्याकडे अशीच पद्धत आहे। आणि आज तुम्हाला गावाकडची एंगेजमेंट म्हणजे साखरपुडा कसा होतो तो मी आज तुम्हाला सांगणार आहे। ॲक्च्युली हे आमच्याकडचं असतं, म्हणजे नवरदेवाकडचं असतं, पान, सुपारी आणि बताशे हे नवरदेवाकडचं असतं, ती नवरीची बहीण वाटत होती। आणि इथे नवरी चेंज करून आलेली आहे, म्हणजे आमच्याकडचं जे सामान दिलं होतं तिला, म्हणजे साडी, दागिने आणि हे सर्व, तर ती चेंज करून आलेली आहे, तयार होऊन आलेली आहे। तर इथे तिची ओटी भरण्यात येणार आहे, तर ती ओटी म्हणजे माझी मोठी भावजाई, म्हणजे माझ्यामधल्या भावाची जी वाईफ आहे ती ओटी भरत आहे। ॲक्च्युली मी सर्वात मोठी आहे, तुम्हाला माहितीच असेल, मी सर्वात मोठी, माझा जो मधला भाऊ आहे तो पुण्याला असतो आणि हा जो छोटा भाऊ आहे तो गावाला असतो। आणि खूप जण विचारत होते की तुमचं माहेर कोणतं, तर माझं माहेर आहे अकोट, अकोला डिस्ट्रिक्टमध्ये, आणि माझं सासर भातकुली आहे ते अमरावती डिस्ट्रिक्टमध्ये, आणि आम्ही अमरावतीला राहतो। खूप जणांना नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती नाही, त्यामुळे मी सांगते आहे। खूप जणं मला विचारतात कमेंट करून की तुम्ही मुंबईला राहता का, तर नाही मी मुंबईला नाही राहत, मी अमरावतीला राहते आणि माझं माहेर अकोट आहे। तर तुम्ही मॅपवर सर्च करू शकता, नागपूरजवळ अमरावती आहे आणि अकोल्याजवळ हे अकोट आहे। आणि इथे काय सुरू आहे ते मी तुम्हाला सांगते, इथे ओटी भरणं सुरू आहे, म्हणजे मोठी भाऊजी ही नवरदेवाची ओटी भरत आहे। इथे बहीण पण भरू शकते, बट हिच्या लग्नात, म्हणजे मोठ्या भावाच्या लग्नात मीच भरली होती, बट इथे ही होती, त्यामुळे मोठी भाऊजीला मान दिला गेला आणि मोठी भाऊजी इथे ओटी भरत आहे। आणि हे ऑक्शन सुरू आहे, म्हणजे अक्षित घेऊन अशी पाच वेळ नवरीच्या पायावर, गुडघ्यावर आणि खांद्यावर आणि डोक्यावर अशी ठेवल्या जाते, तर याला ऑक्शन म्हणतात। आणि बस हे पाच लेडीज मिळून करतात, जसं नवरीचं करतात तसंच नवरदेवाचं पण करतात, अशी ही गावाकडची पद्धत आहे। आणि तुमच्याकडे ही पद्धत आहे का नक्की मला कमेंट करून सांगा। मला असं वाटते तुमच्याकडे पण ही पद्धत असणार, कारण ही पद्धत मी भरपूर जागी बघितलेली आहे, पण आमच्या साईडला, प्रत्येक साईडला रीतिरिवाज वेगवेगळे असतात। इथे मी पण आलेली आहे आणि मी पण असेच ऑक्शन करणार नवरीचं। आज तुम्हाला इथे गावाकडे एंगेजमेंट कशी होते ही बघायला मिळेल। ॲक्च्युली हॉल वगैरे नव्हता केलेला त्यांनी, कारण दोन दिवसपूर्वीच एंगेजमेंट होती, म्हणजे साखरपुडा दोन दिवसापूर्वीच होता आणि लॉकडाऊनमध्ये हा साखरपुडा होता, त्यामुळे घरच्या घरीच आम्ही केला, म्हणजे आमच्याकडचे काही पाहुणे आणि त्यांच्याकडचे काही पाहुणे, म्हणजे घरचे घरचे पाहुणे असे मिळून आम्ही एंगेजमेंट केली ही। आणि जास्त जणांना बोलवलं नव्हतं, कारण जास्त जणांची परमिशनच नव्हती, त्यामुळे आम्ही घरच्या घरीच हा साखरपुडा साजरा केला। आणि बस त्यांची साखरपुडा केल्यानंतरच आमच्याकडे लग्न केले जाते, त्याच्याशिवाय लग्न होत नाही। की कोणी कोणी म्हणजे जेव्हा लग्न होतं त्याच दिवशी साखरपुडा करतात इथे, जर वेळ नाही मिळाला तर, नाहीतर मग असा साखरपुडा केला जातो। आणि जास्त वेळ असला तर मग खूप दिवस आधी करतात, म्हणजे मोठा चांगला करतात। आणि हो, ही माझी मोठी वहिनी आहे, म्हणजे माझ्या मोठे बाबाची सून, ही माझी मोठी वहिनी, ही माझी मामी। आज तुम्हाला मी सर्व फॅमिलीसोबतच भेटवते, कारण आजपर्यंत असा प्रसंगच नाही आला की मी तुम्हाला माझ्या फॅमिलीसोबत भेटवणार, आणि आता अशी वेळ आलेली आहे की मी तुम्हाला पूर्ण फॅमिलीसोबत भेटवणार, कारण आता जर लग्नात सर्व फॅमिलीज येणार आहे तर त्यामुळे तुम्हाला पूर्ण फॅमिलीसोबत भेटवलं जाणार। तर ही माझी मामी, मामा पण भेटवेल, मी मामाला पण दाखवेल। तर सध्या तुम्ही मामीला, मावशीला वगैरे भेटून घ्या, आणि नंतर लग्नात, हळदीमध्ये सर्व तुम्हाला फॅमिलीचं बघायला मिळेल। माझी ही माझी मावशी आहे, हिला तर तुम्ही खूप वेळ बघितलं असेल। इथे मी मराठीमध्ये हिच्यासोबतचे ब्लॉग शेअर नाही केले, पण इंडियन मॉम कांचनला जर तुम्ही फॉलो करत असाल तर ही मावशी माझी सर्वात लहान मावशी आहे। ही मागच्या दिवाळीला पण माझ्याकडे आली होती आणि या दिवाळीला पण आली होती, त्यामुळे इंडियन मॉम कांचनच्या ब्लॉगमध्ये मी शेअर केलेलं
आणि हो जर तुम्ही इंडियन मॉम कांचनला फॉलो नसाल करत तर प्लीज तिथे पण फॉलो करून द्या, म्हणजे तुम्हाला डेली ब्लॉग्स बघायला मिळतील पण हिंदीमध्ये. तर इथे रिंग एक्सचेंज करण्याची तयारी झालेली आहे, म्हणजे इथे दोघांच्या पण अंगठ्या ठेवून दिलेल्या आहेत, तर त्याला सजवणं सुरू आहे. बस इथे ही आहे मोठी रिंग त्याची, म्हणजे माझ्या भावाची, आणि ती लहान जी रिंग आहे ती माझ्या वहिनीची आहे. ॲक्च्युली ह्या रिंग वेगवेगळ्या घेतल्या गेल्या, कारण सर्व दोघांच्या पण पसंतीने घेतल्या गेल्या, त्यामुळे याच्या वेगवेगळ्या आहेत, नाहीतर कपल रिंग घेतल्या गेल्या असत्या. तर बस इथे रिंग एक्सचेंज होणार, म्हणजे अंगठ्या अदलाबदली होणार. आणि ही जी पद्धत आहे ही जसं जसे ब्राह्मण सांगतात तसं तसं केल्या जातं, म्हणजे पहिल्यांदा टीका लावणं आणि नंतर मग अंगठी घालणं. आणि इथे त्याला थोडी छोटी होत होती अंगठी, त्यामुळे ती हेच विचारत होते की अंगठी काय झालेलं आहे, म्हणजे अंगठी आणि याच्या पसंतीने आणली होती आणि तरी पण ती थोडी छोटी होत होती. त्यांनी मुद्दाम फिट घेतली होती ती अंगठी, म्हणजे पडायला नको म्हणून, कारण सोन्याची अंगठी कधी पण मुलांच्या हातात राहत नाही व्यवस्थित, त्यामुळे त्यांनी थोडी फिटच घेतली होती आणि तिच्याकडनं जात नव्हती म्हणून ते दोघं पण हसायला लागले होते. नंतर तो तिला अंगठी घालणार. बस ह्या ज्या गोष्टी झाल्यानंतर मग थोडं स्वीट वगैरे खाऊ घातल्या जाणार एकमेकांना, आणि नंतर मग यांच्या पाया पडणं वगैरे सुरू होणार. आणि बस एंगेजमेंटला खूप वेळ झाला होता यार, घरीच आम्हाला खूप वेळ झाला होता. मी घरून म्हणजे अमरावतीवरनं निघाली, नंतर त्यानंतर मग मी घरी पोहोचली, आम्ही आमच्या तयाऱ्या केल्या आणि गावातल्या गावातच एंगेजमेंट होती, म्हणजे जी मुलगी आहे ती गावातलीच आहे, म्हणून आम्ही आरामात तयाऱ्या केल्यानंतर आम्ही यांच्याकडे जाऊन जेवण केलं. आणि जेवण केल्यानंतर मग दुपारनंतर म्हणजे संध्याकाळी थोडा आराम केल्यानंतर मग ही साक्षगंध सुरू झालं, म्हणजे साखरपुड्याची तयारी केली त्यांनी. आणि हे सर्व मग संध्याकाळची वेळ होती, खूप वेळ झाला होता यार घरी जायला, म्हणजे जवळजवळ 9-10 वाजले होते आम्हाला घरी जायला. इथेच आम्ही सर्व याच्यामध्येच वेळ निघून गेल्यानंतर संध्याकाळनंतर. बस जसं हे गुलदस्ता जो आहे, म्हणजे गुच्छा जो आहे, हे एक्सचेंज होत आहे, तो पण एक्सचेंज झाला, रिंग पण एक्सचेंज झाली. नंतर यांनी पाया पडण्याची तयारी केली, पण पहिल्यांदा आम्ही ना केक वगैरे आणला होता, तर केक कट करण्याची तयारी सुरू होती. तर इथे माझ्या मधल्या भावाने केक आणला होता. ॲक्च्युली केक जो म्हणजे एंगेजमेंटचा केक असतो तो आम्ही पहिल्यांदा ऑर्डर नाही केला, असंच होतं, थोडंफार काही चुका होतातच लग्न म्हटल्यानंतर आणि घरचं प्रोग्राम म्हटल्यानंतर, असं खूप काही गोष्टी अशा विसरल्या जातात. पण माहिती नाही का बरं केकच्याच वेळेला असं झालं, यावेळेला केक विसरलो आम्ही आणि केकची ऑर्डर्स दिल्या गेली नाही, त्यामुळे हा केक वेळेवर आणला गेला होता. तर हा केक कट केला गेला आणि ॲक्च्युली हा केक काढून ठेवला, मस्त डेकोरेट वगैरे केलं तिथे आणि हे डेकोरेशन वगैरे केलं होतं तिथे असं. आणि त्यानंतर यांना माहितीने ब्राह्मणांनी बोलवलं आणि ब्राह्मण असे काहीतरी सांगत होते त्यांना तिथे करायला, हे मला माहिती नाही काय सुरू होतं, तर काहीतरी प्राण घेणं असतं हे सुरू होतं. मग केक ना साईडला ठेवला गेला आणि नंतर मग पाया पडण्याची तयारी सुरू झाली. नंतर मग हे ओवाळणं सुरू झालं, म्हणजे हे यांची नजर काढण्या म्हणतात ना, इथे नजर काढल्या जाते आणि पैशांनी ओवाळलं जाते. तर हे सर्व आमच्याकडचे लोक येऊन, म्हणजे तिच्याकडचे आणि आमच्याकडचे सर्व लोक येऊन इथे ओवाळणी घालतात पैशाची आणि ते ब्राह्मणाला दान देतात, म्हणजे यांची नजर काढल्या जाते आणि हे ब्राह्मणाला दान देतात. आणि त्यानंतर मग पाया पडण्याची तयारी सुरू होते. तर त्यामुळे ना थोडा वेळ झाला आणि तिथे मेल्ट पण झाला होता थोडा केक. बस इथे मुलाकडचे आणि मुलीकडचे येऊन ओवाळणी घातली सर्वांनी आणि नंतर केक कट केला. आणि त्याआधी काय झालं की फोटो सेशनच्या चक्करमध्ये, म्हणजे पाया पडणं आणि त्यानंतर मग फोटो काढणं एकेकाचे, याच्यामध्ये खूप वेळ चालला गेला यार. आणि नंतर मग केक पण आमचा मेल्ट होत राहिला, शेवटी आम्ही त्यांना केक कट करायला लावला. ॲक्च्युली एंगेजमेंटच्या नंतरच, म्हणजे लगेच केक कट करायला पाहिजे होता पण केक कटच नाही झाला. इथे अद्विक झोपलेला होता, तिथेच मग आम्ही सर्व म्हणजे हे दोघंजणं येऊन पाया पडले आमच्या. इथे फोटो सेशन वगैरे झालं, साईडला अद्विक झोपला पण होता यार, त्यांनी म्हणजे त्याला उठवायला पण आमची इच्छा नव्हती होत, खूप गार झोप लागली होती त्याला. आणि याच्या आधी आई पप्पांचं झालं, त्यानंतर मग माझी लहान भाऊ आणि भाऊजी तिच्या पाया पडणार हे दोघं आणि नंतर मग केक कट होणार. तर याच्यामध्ये खूप वेळ झाला. हे बघा इथे सर्व फोटो सेशन वगैरे सुरू होतं, म्हणजे आमचं पूर्ण फॅमिली फोटो आणि नंतर मग बाकीच्यांचे फोटोज, जसे की मावशी मामा यांच्यासोबत फोटोज, म्हणजे फोटो सेशन सुरू होते पाया पडताना वगैरे. तर याच्यामध्ये खूप सारा वेळ चालला गेला आणि तोपर्यंत केक कट करायचाच राहिला होता.
तर यानंतर असे फोटो सेशन झाल्यानंतर मग ते लोक केक कट करतील दोघंजणं. मग आम्ही त्यांना फायनली केक कट करायला बसवलं आणि नंतर मग त्यांच्याकडनं केक कट करून घेतला. इथे माझे हे आजोबा आहेत म्हणजे मम्मीचे पप्पा, तर मम्मीचे पप्पा, त्यानंतर ते बाजूला बसले आहेत ते माझे मोठे बाबा, तर असे हे माझे फॅमिली मेंबर्स. तर यांना पण म्हणजे खूप कंटाळा आला होता बसून बसून, कारण म्हातारे लोक जास्त वेळ बसायला कंटाळा करतात. तरी बघा साक्षगंधामध्ये म्हणजे साखरपुड्यामध्ये एवढे जण नव्हते, म्हणजे काहीच जण होते, जे घरघरचे आहेत तेच होते, पण तरी एवढा वेळ झाला होता साक्षगंधाला. आणि त्यानंतर म्हणजे थोडं लेटच सुरू केलं म्हणून इथे माझ्या सर्व वहिनी म्हणजे मोठ्या ज्या वहिनी आहेत त्या आणि माझी मोठ्या पप्पांची मुलगी यांच्या पाया पडत आहेत ते सर्वजणं. आणि माही आणि माझ्या दादांची मुलगी ही त्यांच्या मागे फिरत आहे, म्हणजे नवरदेवाच्या मागे पैसे गोळ्या करण्यासाठी. आणि ही पूर्ण खाली बसलेली माझी फॅमिली आहे, म्हणजे माझ्या वहिनी, माझी ताई आणि दुसरी वहिनी, अशा मोठ्या वहिनी, ही माझी मधल्या भावाची बायको, ती तिची बहीण आहे, आणि ही माझी मावशी, नंतर ही माझी मामी आहे, आणि नंतर ह्या तिघी तिच्या बहिणी आहेत, म्हणजे तिला मोठ्या तीन बहिणी आहेत, ही सर्वात लहान आहे, आणि नंतर आय थिंक हिच्यापेक्षा मोठा भाऊ आहे. आणि हे दोघं जे पाया पडत आहे ज्यांच्या, ही माझी मावशी, लहान मावशी सर्वात, आणि ही माझे अंकल म्हणजे मावसाजी, ह्यांच्या सर्वांच्या पाया पडून झाल्या, सर्वांचे फोटो सेशन झाले, आणि नंतर फायनली इथे सर्व झाल्यानंतर यांना केक कट करण्यासाठी बसवलं, कारण केक पण मेल्ट झालेला होता पूर्ण. तर फायनली केक कट करण्यासाठी बसवलं आणि इथेच मी या ब्लॉगला एंड करते आणि भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. हळदीचा ब्लॉग बघायला विसरू नका, हळदीचा ब्लॉग खूप छान येणार आहे तुमच्यासाठी. चला तर मग मी भेटते तुम्हाला माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्ही जर इंडियन मॉम कांचनला फॉलो नसाल करत तर तिथे पण मला फॉलो करून द्या. एक आणखी माझं रिव्ह्यू चॅनल आहे, तिथे पण तुम्ही मला फॉलो करू शकता, आणि इंस्टावर पण तुम्ही मला फॉलो करू शकता. लाईक पण करा, शेअर पण करा आणि सबस्क्राईब पण करा. सर्वांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. तर चला तर मी भेटते तुम्हाला माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लव यू ऑल, बाय.